नमस्कार मित्रांनो, पाहूया संकीर्ण प्रश्न 2 यातील 7व्या प्रश्नामधील 6वे उदाहरण। तर 6वे उदाहरण दिले x चा वर्ग वजा 4x 3 बरोबर 0। मित्रांनो, या आधीच्या प्रश्नाची व्हिडिओ जर तुम्ही पाहिली नसतील तर वरच्या आय बटनला क्लिक करून तुम्ही ती व्हिडिओ पाहू शकता। आता याला आपण सोडवूया सूत्र पद्धतीने। त्यासाठी लिहिणार आधी समीकरण। तर मी या ठिकाणी समीकरण दिले x चा वर्ग वजा 4x वजा 3 बरोबर 0। मग या समीकरणाची तुलना त्याच्या सामान्य रूपाशी, सामान्य रूप असणार ax चा वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 शी करून, सामान्य रूपाशी तुलना करून मग ए बरोबर काय मिळणार, तर ए बरोबर मिळणार 1, बी बरोबर असणार तुमचा वजा 4 आणि सी बरोबर असणार वजा 3। मग यात विवेचकाची किंमत काढूया। विवेचक असणार b² - 4ac बरोबर बी आहे तुमचा वजा 4, वजा 4 वर्ग वजा 4 गुणिला a 1 गुणिला सी वजा 3। म्हणजेच या ठिकाणी पहा वजा 4 वर्ग काय मिळणार, तर तो मिळणार 16। परत यांचा गुणाकार करून घेऊ, वजा वजा होणार अधिक, 4 3 12 आणि 12 1 12 म्हणजेच मिळणार पहा 16 अधिक 12 मिळणार 28। विवेचकाची किंमत मिळाली 28। मग आता याप्रमाणे सूत्र, तर सूत्र असणार b² - 4ac / 2a। मग आता या सूत्रामध्ये किमती लिहूया। तर सूत्रामध्ये किमती लिहून पहा काय मिळणार, तर हा मायनस बी, बी आहे तुमचा वजा 4 आणि प्लस मायनस या विवेचकाची किंमत मिळाली आहे वर्गमुळात 28/2 × a = 1। मग आता याला सोडवून घेऊ, तर याला सोडवून पहा काय मिळणार, हा मायनस हा मायनस 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 होणार प्लस, म्हणजे हा 4 प्लस मायनस अंडररूट याचेही फॅक्टर्स पडणार, म्हणजे 28 काय मिळणार पहा 4 × 7 7 * 28 छेद असणार 2 × 2 म्हणजेच 2 × 1। मग परत पहा आता काय करणार, हा बाहेर येणार, तर या ठिकाणी x = 4 ± तर 2 कोणत्या संख्येचा वर्ग, हे सॉरी 4 हा कोणत्या संख्येचा वर्ग, तर 2 म्हणजे हा 2 वर्गमुळात 7 छेद असणार तुमचा 2। मग आता याप्रमाणे याला सोडविलेलं आहे। मग आता या ठिकाणी पहा काय करणार, तर यांची प्लस मायनस करून घेऊ, म्हणजे एक वेळा प्लस आणि एक वेळा मायनस घेऊन, मग या ठिकाणी म्हणून x बरोबर काय असणार पहा प्लस 4 प्लस अंडर रूट सॉरी 2 राहिला आहे 2 √7/2 किंवा असणार या ठिकाणी 4x = 4 − 2√7/2। मग आता याला सोडवून घेऊ, म्हणजेच x काय मिळणार पहा, या ठिकाणी ह्या दोघांमधनं 2 कॉमन घेऊ, तर हा 2 बाहेर येणार, तर या ठिकाणी काय उरणार पहा, हा मिळणार 2 + √7/2। मग आता या ठिकाणी हा 2 होणार कॅन्सल, म्हणजे x काय मिळणार 2 + √7। त्याचप्रमाणे या ठिकाणी हा x या ठिकाणी पण दोघांमधनं हा 2 कॉमन घेऊ, तर या ठिकाणी ब्रॅकेटमध्ये उरणार हा बाहेर आल्यास 2, या ठिकाणी मायनस हा 2 बाहेर, म्हणजेच √7/2। परत काय होणार, 2 कॅन्सल, 2 × 2 × 2 म्हणजेच x काय मिळणार 2 − √7। म्हणून या ठिकाणी x काय मिळणार, तर मिळणार 2 + √7 किंवा असणार 2 − √7। तर याप्रमाणे ह्या उदाहरणाला सोडवायचे असेल।
मित्रांनो, परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या उदाहरणांसोबत. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, सोबतच बाजूची बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.